नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटी लुकमतच्या या विशेष वृत्त मालिकेत दिलासा की फरफट यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण जाणून घेतोय की एम पी एस परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता यानंतर पुढे काय हा एक प्रश्न जो, जो, जो ता आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आहे आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने आतापर्यंत घडलेल्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण जाणून घेतोय मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारनं दोन पावलं मागे येत एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली राज्यातल्या कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता शिवाय सकल मराठा समाजानंही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला त्रड़ करने पन या मजा गया। वर ही परीक्षा पुढे तर ढकलण्यात आलेली आहे पण यामध्ये आता कोणती आव्हानं असणार आहेत बघा लक्षात घ्या राज्यातील सातशे एकसष्ट केंद्रांवर ही परीक्षा होणार होती आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या आणि आता पुढच्या परीक्षेपर्यंत या प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान कोरोनामुळे केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली होती नवीन प्रश्नपत्रिका काढणं कठीण असणार आहे कारण नवीन प्रश्नपत्रिका काढल्यास वेळ कष्ट पैसे जास्त लागतील खर्च होईल तर नोव्हेंबरमध्ये अभियांत्रिकी सेवा परीक्षा दुय्यम सेवा परीक्षा आणि या दोन्ही परीक्षांबाबत अजून काहीच निर्णय होऊ शकलेला नाही या परीक्षांसाठी बसलेल्या तरुणांपुढे मोठा प्रश्न आहे या निर्णयानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास पासलकर सुरुवातीला आपण जाऊयात चंद्रकांत फुंदे यांच्याकडे कारण चंद्रकांत फुंदे यांच्याबरोबर काही विद्यार्थी देखील आहेत आणि काही इतर मंडळी देखील आहेत त्यांचं काय नेमकं म्हणणं पडतंय जाणून घेऊ चंद्रकांत काय म्हणणं विशाल काल मराठा संघटनाच्या दबावाखाली मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलली पण त्याचे नेमके परिणाम को काय होणार आहेत आणि ते कुणावर होणार तर ते होणार आहेत हे एम पी एस सी देणारे विद्यार्थी जे आहेत मी तुला सांगतो पुणे हे एक मोठं सेंटर आहे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं केंद्र तसंच ते रावरे विद्यापीठ आहे असे दोन चार शह राज्यातले सेंटर आहेत त्यातले पुणे एक प्रमुख आहेत पुण्यात तुला कुठून सांगत जवळपास लाखाच्यावर विद्यार्थी इथं येऊन अभ्यास करतात हे सगळे ग्रामीण भागातले असतात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण हे सगळं मुलं ग्रामीण भागातले इथं येतात त्यातलं हे प्रमुख ठिकाण आहे शिवाजीनगर गावठण कारण इथं भाडं खोल्या ज्या आहेत हे स्वस्त भाड्याने मिळतात या एकट्या शिवाजीनगर गावठणामध्ये तब्बल दोन हजार विद्यार्थी राहतात आणि इथं सहा सात अभ्यासिका आहेत आता लॉकडाऊनमुळे या अभ्यासिका बंद आहेत म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या छोट्याशा कोंदट खोलीमध्ये अभ्यास करावा लागत होतं परीक्षा उद्या होती पण ती रद्द झालेली आहे त्यामुळे आता पुढं काय करायचं हा सगळ्यात मोठा या विद्यार्थ्यांसमोरचा प्रश्न आहे आपण या विद्यार्थ्यांना जाणून घेऊ मला सांग ही परीक्षा रद्द केली सरकारने संघटना पुढे हे सरकार झुकले हो तर शंभर टक्के झुकलं आहे मराठा आरक्षणाचा त्यांचा जो मुद्दा होता तो त्यांचं आरक्षण त्यांना भेटलंच पाहिजे ना आणि त्यांच्यासोबत आहोत त्याच्याबद्दल काय दुमत नाही पण सरकारने ना ज्या कुठल्या पद्धतीने आरक्षण देता आलं असतं आणि लवकर एक्झाम घेता आली असती हे बघायला हवं होतं सरकारने विद्यार्थ्याचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आणि असं सांगण्यात आलं की एम पी पुढे परीक्षा पुढे ढकलण्यात आली पण नेमकी कुठली ढकलण्यात आली आता या येणाऱ्या काळामध्ये तीन परीक्षा आहेत एम पी एस सीच्या आता उद्या होणारी एम पी एस सीची एक नोव्हेंबरला होणारी अभियांत्रिकी आणि बावीस बावीस नोव्हेंबरला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा त्यांचं असं सांगायला हवं होतं की नाही का येणार काळातले त्यांनी परीक्षा आपण पुढे ढकलत आहोत पण त्यांनी सांगितलं की एम पी म्हणजे काय पुन्हा अजून गोंधळ ठेवला आणि आम्ही एक परीक्षा अर्थ असताना आम्हालाच माहित नाही की चोवीस तासावर आलेली परीक्षा आमची होणार आहे की नाही यापेक्षा दुखदबाब काय आमच्यासाठी एक विद्यार्थी म्हणून आणि इथं इथं राहणारे विद्यार्थी पूर्ण ग्रामीण भागातले आलेले असतात आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही इथं राहून अभ्यास करतो एवढा जीव धोक्यात घालून आपण जर पाह पाहतो की भारतामध्ये सगळ्यात जास्त कोरोना पेशंट हे पुणेमध्ये आहेत त्यांचं आम्ही जीवाची बाजी लावून इथं अभ्यास करतोय आणि सरकारने असं कुठलंही कारण म्हणजे असं कोरोनाचं कारण दिलेलं आहे सरकारने मला सांग तुला पडतोय कारण नाही काल जो सरकारचा जो निर्णय झाला एमपीएससीची ची परीक्षा पुढे घेण्याचा तो त्या निर्णयामुळे सगळे विद्यार्थी जवळपास गोंधळून गेलेले तर त्यांना कळतच नाहीये की नेमकी फक्त राज्यसेवाची परीक्षा पुढे गेली आहे का येणाऱ्या काळातले कंबाईनची आणि अभियांत्रिकीची परीक्षा पण समोर गेलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाहीये की म्हणजे इथं राहून आता अभ्यास करावा हो पुढल्या परीक्षांचा का गावाकडे जावा सरळ सरळ आणि इतका खर्च इतक्या दिवस केलेला आणि इतके आहेत इतका अभ्यास इतक्या दिवस केलेला याचा काही अर्थच नाही असं त्यांना वाटत मला सांग यापूर्वी परीक्षा झाली असं तुझं म्हणणं आहे मग आत्ता कोरोनाचं कारण दिलेलं तुला पडतंय सर आता जी जी एक आताचं जे कोरोनाचं कारण जे सांगितलं ते पूर्णपणे निरर्थक होतं कारण एकतीस ऑगस्टला मी जस्ट कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आमच्या सोशल डिस्टन्सिंगचा यूज करून ज्युनियर असिस्टन्सी असिस्टंट नॅशनल बोर्ड एक्झामिनेशन थ्रू एक्झाम घेण्यात आली ती पूर्ण प्रिकॉशन करून घेण्यात आली होती त्याच्यात कोणतेही ही घेतली न गेली नव्हती त्यामुळे हे जे कारण सांगण्यात आलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे पोस्टपॉन करण्यात आले हे पूर्णपणे निरर्थक आहे म्हणजे आपण पाहिलं विशाल विद्यार्थ्यांना जे कारण दिलं गेलं सरकारकडनं की कोरोनामुळे आम्ही परीक्षा ढकलतोय पण ऑलरेडी एक परीक्षा झाली ज्युनियर असिस्टंटची आता हाच मुलांनी ही परीक्षा दिली आहे मग हे कारण मुलांना पटत नाही थोडक्यात सरकार संघटनेपुढे झोप झुकलंय का मराठा संघटनांपुढे याचं उत्तर आता या संघटना आणि सरकारने दिलं पाहिजे कारण शेवटी मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे बरोबर विद्यार्थ्याच्या भावना आपण जाणून घेतल्यानं थेट ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या यावरती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास पासलकर काय म्हणतात त्यांच्याकडे जाऊयात विकासजी काय म्हणणं विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण ऐकलं त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो या वृत्त मालिकेत काय म्हणणं आपलं हे लक्षात घ्या की एमपीएससी ची परीक्षा यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या भावना संमिश्र आहेत काही विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करतायत आणि त्या त्यांच्या भावना त्यांच्या ठिकाणी बरोबर असतील परंतु एकूण राज्यामध्ये दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थी बसणार होते कोरोना या राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आपल्याकडे सुरू झाल्यानंतर जेव्हा कोरोना अत्यंत कमी पद्धतीने होता की जे आपल्या राज्यामध्ये दहा ते पंधरा हजार मुलं सॉरी दहा ते पंधरा हजार लोक कोरोना बाधित झालेले होते त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं राज्याने या परीक्षा पुढे ढकलल्या आणि आज जर आपली राज्याची संख्या आणि देशाची संख्या पन्नास लाखाच्या पुढे क्रॉस झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण दोन लाख एकसष्ट हजार विद्यार्थी हे एकत्र येणार वेगवेगळ्या ठिकाणी ते ग्रामीण भागातून येणार मला विद्यार्थ्यांना पण सांगायचे आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांना सांगायचे की परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकललेली असताना कोरोनाची परिस्थिती म्हणून की मराठा आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नाही म्हणून हे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट लपवण्याचं काहीच कारण नाहीये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर साधारणतः या परी असताना वयाची जी आट आहे वयाच्या ज्या मर्यादा आहेत त्या वाढवलेल्या यामध्ये जर हे एसीबीसी मधून जे फॉर्म भरलेले आहेत या संदर्भामध्ये सरकारने कुठली क्लॅरिफिकेशन नव्हती सरकारच्या क्लॅरिफिकेशन नसल्यामुळं मुला। ज्या मुलांनी एस मधून फॉर्म भरलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण न्याय देणार आहोत ही सर्व परिस्थिती आणि कोरोनाची परत तुम्हाला सांगतो राज्यभरातून सर्व समाजाच्या अनेक मुलांचे आम्हाला फोन आले की आम्ही स्वतः कोरोना बाधित आहे आणि मग जर कोरोना बाधित आहे गेल्या सहा महिन्यामध्ये अभ्यासिका कुठले उघडलेल्या नाही आहेत कुठले क्लासेस चालू नाही आहेत पुणे शहरामधली किंवा एकूण राज्यभरातली शहरामध्ये मुलं नव्वद टक्के मुलं हे आपल्या स्वतःच्या गावी गेलेली आहेत उलट या दोन दिवसाच्या परीक्षांसाठी दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर शंभर किलोमीटर वरनं राज्यभरात विद्यार्थी येणार शहराच्या ठिकाणी आम्ही उलट एमपीएससी ला हे सांगतोय की आता वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स निर्माण करा कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या विशेषता या सर्व परीक्षांसाठी ग्रामीण मुलांचा प्रयत्न खूप असतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केवळ आरक्षण हाच मुद्दा नव्हे तर करोना हे दोन्ही मुद्दे आहेत आणि जे मुद्दे राज्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकार एकीकडे सांगतं की शासकीय कार्यालयामध्ये पन्नास टक्के उपस्थिती राहिली पाहिजे आणि त्याच वेळेस मात्र शंभर टक्के उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आणि भागातला विद्यार्थी जो गेले कित्येक अभ्यास करत होता तिथं त्याला राहायला मिळाले असतील वसतिगृहाचे क्षमावीचा खर्च असेल त्याचे ठराव तेच सांगतोय तुम्हाला म्हणजे वारंवार त्यांना पैसे देणार नाहीयेत नाही नाही ह्याबद्दल एकूणच सर्व समाजाच्या मुलांची परिस्थिती जी काय आहे ती पण आम्ही सरकार समोर मांडलेली आहे की खरं जर असा विचार केला आपण की गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण कुटुंबांमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे मुलांची काय परिस्थिती आहे राहण्यासाठी खाण्यासाठी पैसे खर्च करावा लागणार आहेत सामाजिक स्वास्थ्य बिघडलेले मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे थोडासा तरी रिलीफ द्यावा आणि त्यानंतर चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा घ्याव्यात दोन तीन महिन्यांनी परीक्षा पुढे ढकलली आणि विशेष काही होणार नाही आणि आम्ही राज्य सरकारला हे सांगितलेलं आहे की कुठल्याही विद्यार्थ्याची एकाही विद्यार्थ्याची संधी जाऊ नये सर आपण एक लक्षात घ्या की युपीएससीची परीक्षा परवा पुण्यामध्ये झाली पंचवीस ते तीस टक्के अनुपस्थिती आहे आता युपीएससी परीक्षेला तर कुणी अडवलेलं नव्हतं मग पंचवीस ते तीस टक्के अनुपस्थिती आहे पुण्याच्या कलेक्टर यांनी या ठिकाणी तो संपूर्ण रिपोर्ट राज्य सरकारला सादर केलेला आहे ही परिस्थिती जर राज्यामध्ये असेल तर आपण एमपीएससी च्या मुलांना दोन लाख एकसष्ट हजार मुलं फक्त दोनशे जागांसाठी एकत्र येणार आणि पुन्हा परीक्षा दिल्यानंतर पुन्हा आपापल्या गावी जाणार कारण अजून कोरोनाची स्थिती चांगली झालेली नाही आणि विशेषतः राज्यामध्ये पुणे शहर हे एक नंबरला आता सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकूण राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांचं भवितव्य अशा पद्धतीने या काळामध्ये आणायचं आणि इथं या करोनाच्या स्थितीमध्ये अडचणीत आणणं हे सरकारला आम्ही पटवून दिलं सरकारला ते पटलं आणि एकाच वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या स्थगितीच्या माध्यमातून सरकारने आता पुनर् या ठिकाणी खंडपीठाकडे जाणार आहे सरकार गेलेलं आहे आणि गेल्यानंतर तो निर्णय येईल तो निर्णय येईल विरोधात येईल बाजूने येईल आम्ही कोणावरती अन्याय करण्याची आमची भावना नाही आहे सध्याची परिस्थिती या परिस्थितीमध्ये पुढच्या काही कालावधीपर्यंत रिलॅक्सेशन द्यावं थोड्यास जरा सगळ्यांना कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर येण्याची संधी द्यावी आणि महाराष्ट्रात चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा व्हाव्यात कुठल्याही मुलाचं भवितव्य खराब होऊ नये उलट सर्वांचं भवितव्य सुरक्षित राहावं ही याच्या पाठीमागची भावना आहे आमची पण तुम्ही तुम्ही जरी तुमचा हा मुद्दा मांडत असला तरी काही परीक्षार्थी मात्र परीक्षा पुढे ढकलली म्हणून नाराज आहे आता त्यांना चिंता आहे त्यांच्या पुढल्या नियोजनाची हो म्हणजे वसतिगृहाची फी असेल खानावळीची फी असेल जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत पुन्हा एकदा चंद्रकांतला आपण विचारूयात आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न करूयात की त्यांना आणखी काय म्हणायचंय चंद्रकांत विशाल आत्ता पासलकरांनी का त्यांचा दावा असा डिफेंड केला आहे की कोरोनामुळं आम्ही परीक्षा पुढं ढकलायला लावली पण ते खरं कारण नाही खरं कारण मराठा आरक्षणाच्या स्थगितीचं हे उघड आहे सगळ्यांना माहिती आहे पण त्या एका आरक्षणाच्या मुद्द्यामुळं बाकीच्या सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना का विठी धरलं जातं आहे आणि या मुलांचा आता खर्च जो झालेला आहे इथं राहण्याचा खाण्याचा त्याचं कोण भरून देणार आपण या मुलांनाच विचारूया मला सांगा तुम्ही राहता तुमचं किती खर्च येतो महिन्याला सात ते आठ हजार रुपये खर्च येते आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही घर सोडून आलेलो आहे अशा कंडिशन मध्ये आमच्या असं झाले की अभ्यास करावं हो का नाही समजत नाही मला सांग आता इथून पुढे तू काय करणार गावी जाणार का इथं थांबणार जोपर्यंत शासनाचा पुढचा निर्णय येत नाहीये तोपर्यंत इथेच थांबावं लागणार आहे त्याच्यानंतर ह्या एक्झाम कधी होणार आहे मराठा आरक्षणचा रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे कालावधीचा विचार करून याच्यानंतर निर्णय घ्यावा लागेल की इतर की गावाकडे जाणारे जर चार पाच महिन्यांचा कालावधी असेल तर गावाकडे जावं लागेल पाहिलं अजूनही ह्या मुलांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था आहे नेमकं पुढे काय होणार माहित नाही त्यामुळे हा खर्च आता कोण बेअर करणार हा यांचा प्रश्न आहे आपल्यासोबत आणखीन एक विद्यार्थी मला सांग तुझी तर फिजिकलची तयारी सुरू आहे समस्या काय आता सगळ्याची आता पी एस आय मेन्स दोन हजार एकोणीस ची मेन्स होऊन जवळजवळ चौदा महिने होऊन गेले चौदा महिने झाले त्याबद्दल अजून फिजिकलचा काहीच निर्णय झाले नाही आता फक्त आयोगाची नोटीस आलेली आहे की तुम्ही सर्वांनी तयार राहावा आता फिजिकल मेंटेन ठेवण्यासाठी जवळजवळ महिन्याला दहा ते बारा हजार खर्च येतो आता प्रत्येकाची एवढी दहा ते बारा हजार महिन्याला खर्च करण्याची परिस्थिती नसते पण सरकारने आता ही राज्यसभा फुल ढकलल्यामुळे आता फिजिकलचा काय निर्णय होणार याबद्दल याकडे आता जवळजवळ दोन हजार मुलांचं लक्ष आहे सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी फिजिकल लवकरात लवकर घेऊन ते जी मुलं आडक दोन हजार एकोणीसची ची पी एस आय ओके okay. म्हणजे पाहिलं हा एक नवीन मुद्दा त्याने समोर आणलेला आहे गेल्या वर्षी जी पी एस आय ची परीक्षा झाली त्याची मेन झालेली त्यात ही मुलं क्लिअर झालेत आणि आता चौदा महिने झालेत त्यांची फिजिकल होणं बाकी आहे आता हे जर स्थगिती मिळाली म्हणजे त्या फिजिकललाही स्थगिती येते का अशी भीती या मुलांना वाटते विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतोय आपण आपल्या आजच्या या मालिकेच्या माध्यमातून चंद्रकांत आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर असणारे रे आपले, आपले मान्यवर पाहुणे पासरकर यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत याविषयी आणखीन काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत दिलासा की फरफट ही आमची विशेष वेचक आणि वेदक अशी ही वृत्तमालिका जी आता आपण बघताय वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपण बघता न्यूज एटीन लोकमतची वेचक आणि वेदक वृत्त मालिका दिलासा की फरफट आणि याच विषयी आज आपण चर्चा करतो आप आहे आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पासलकर आणि आमचे पुण्यावर प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे मी आता पासलकर यांच्याकडे जातोय पासलकरजी आपण ब्रेकपूर्वी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या भावना संमिश्र आहेत पण तरी विद्यार्थ्यांच्या मनात आता प्रश्न असा आहे की यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांच्या फिजिकल बाकी होत्या आणि आता त्या होत आहेत नाही होत आहेत म्हणजे एकूणच आपल्या मागणीच्या या सगळ्या आंदोलनामध्ये याही गोष्टींवरती जर याचा परिणाम झाला त्याला जबाबदार कोण नाही नाही या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका आहे तसं काही नाहीये यापूर्वीच्या उलट ज्या परीक्षा झालेल्या आहेत आणि यापूर्वी चारशेच्या वर जे विद्यार्थी यामध्ये पास झालेले आहेत ज्यांना ऑर्डर्स मिळालेल्या नाहीयेत यासाठी उलट आम्ही राज्य सरकारला म्हणतोय की तुमच्या हातामध्ये जे आहे आता एम पी एस सीच्या दोन हजार सतराला काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या दोन हजार च्या पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा काहींना मधले आदेश मिळणार होते परंतु त्या सुद्धा काही महिला गेल्या दोन वर्षामध्ये एमपीएससी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पन्नास ओपन महिलांचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही राज्य सरकार बरोबर मागच्या राज्य सरकार बरोबर डायलॉग चालू आहे आताच्या राज्य सरकार बरोबर डायलॉग चालू आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या हातामधील आता ज्या 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 जे विषय आहेत जे जुने पेंडिंग विषय आहेत ते पूर्ण करायला आमचं कुठेही दुमत नाहीये हे राज्य सरकारने विषय टाकावा विकास पासलकरजी यांनी काय म्हंटल हे तू ऐकलं काय ऐकून सांगशील याबद्दल नाही पासलकरांनी जरी म्हटलं असलं तरी पण हे ठरवणार कोण आहे शेवटी एम पी एस सी ठरवणार आहे ये, मग एम एम पी एस सीने हे सगळं क्लिअर प पा, केलं पाहिजे अशी या मुलांची भावना आहे ज्या मुलांनी हा मुद्दा उपस्थित केला आपण त्या मुलाकडेच जाऊया आत्ता पासलकर म्हणतात की आमची जी प्रोसेस सुरू आहे त्याला आमचा विरोध नाही पण एमपीएससी तसं काय तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे का तू एमपीसी काय फॉलअप घेतला आता फिजिकल टेस्टसाठी तयार राहा म्हणून ती नोटीस काढलेली आहे पण त्याबद्दल पुढे काही कारवाई झालं नाही आता आयोगामध्ये पण एक सदस्य आहे आता एक सदस्य दोन हजार मुलांचे इंटरव्ह्यू कसं घेणार हा पण प्रश्न आहे पुन्हा सिव्हिलचे पण इंटरव्ह्यू आहेत सिव्हिलला पण दोन तीन हजार मुलांचे इंटरव्ह्यू पाठ आहेत मग एक आयोगा सदस्य किती ज्यांची इंटरव्ह्यू घेणार त्याला किती कालावधी लागणार हा पण मोठा प्रश्न आहे ना मग त्यासाठी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आयोगामध्ये मेंबर भरावेत आणि फिजिकल टेस्ट घेऊन लवकरात लवकर जे अडकलेले आणखी एक मुद्दा समोर आणला की आयोग सध्या फक्त एक सदस्य आहे आणखी मेंबर न भरल्यामुळे या पुढच्या परीक्षांची जी प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी लेंधी होत चाललेली असं त्याचं म्हणणं आहे आयोग याची दखल घेईल असं करू आपल्यासोबत आणखीन एक विद्यार्थिनी आता जॉईन झालेली जरूर आपण विद्यार्थ्यांच्या आपली वेळ संपलेली आहे तुम्हा दोघांचेही धन्यवाद आणि अशाच पद्धतीने पालक आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनातल्या आता परीक्षा पुढे ढकलल्यानंतरच्या भावना ज्या आहेत त्या आपण जाणून घेतो आहे दिलासा की फरफट या आमच्या विशेष वृत्तमालिकेच्या माध्यमातून इथे समोर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत